5 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सरफराज शेख नावाच्या तरुणाला अटक केली आहे. सरफराजला 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पोलिसांच्या तावडीत असलेला हा आहे सरफराज शेख. HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी सरफराजला अटक झाली आहे. कमला मिलमध्ये फेब्रिकेटर म्हणून काम करत असलेल्या सरफराजनं दरोड्याच्या उद्देशानं ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याला पैशाची खूप गरज होती, त्या आधारे त्याने सिद्धार्थ संघवीला पैशाची मागणी केला चाकू दाखवून. नंतर ते फिसलला, आणखी त्यामध्ये झटापटीमध्ये तो इंजर्ड झाला, आणखी नंतर त्यांची मृत्यू झाली. नंतर त्याने तो बडी घेऊन कल्याणच्या हद्दीत तिथे डिस्पोज केला, आणखी नंतर नवी मुंबईला गाडी पार करून स्वतःच्या घरी गेला. गेल्या 4 महिन्यांपासून सरफराज बेरोजगार होता. त्याला पैशांची नितांत गरज होती. बाईकसाठी घेतलेल्या कर्जाच्या 30 ते 35 हजारांचा EMI भरण्याकरता त्यानं संघवीला लुटण्याचा कट रचला. 5 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सिद्धार्थ संघवी आपल्या कार्यालयातून खाली पार्किंग लॉटमध्ये आले. गाडीत बसण्यासाठी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसले देखील. मात्र त्याचवेळी 5व्या दरवाजाने सरफराज शेख गाडीत बसला आणि त्याने सिद्धार्थ संघवी यांच्या गळ्यावरती चाकू धरला आणि पैशाची मागणी केली. त्यावेळी सिद्धार्थ संघवी घाबरले आणि किंचाळले. दोघांमध्ये झटापटी झाली आणि या झटापटीत सरफराज शेखने सिद्धार्थ संघवी यांचा गळा चिरला. सिद्धार्थ यांचा गळा चिरल्यावर सरफराज घाबरला देखील. त्यानं सिद्धार्थचा मृतदेह 5व्या सीटच्या लेग स्पेसमध्ये ठेवला आणि गाडी घेऊन कमला मिलमधून बाहेर पडला. आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे ते गाडीमध्ये ते जेव्हा ही घटना झाली नंतर त्याने गाडीचे पाठीमागे जे लेग स्पेस असतो तिथे गाडी ते बडी टाकले. सोमवारी सकाळी पोलिसांना कल्याणच्या मलंगड रस्त्यावर असलेल्या वाकडवाल गावात सिद्धार्थचा मृतदेह सापडला आणि या प्रकरणाचं गूढ उकललं. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई.